नमस्कार मैत्रिणींनो, तर अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीचे हे तांदळाचे पापड आज आपण बघणार आहोत. बघा, हे पापड कुणीही करू शकतं. तर त्यासाठी आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी आपण त्यात टाकायचं आहे. साधं नॉर्मल जे असतं तेच घ्यायचं आहे आणि हे पीठ आणि हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आधी यासाठी केलं आहे आपण की यात गुठळ्या पडता कामा नये. जेव्हा आपण हे पीठ शिजवतो त्यावेळेस यात गुठळ्या पडतात आणि अगदी स्मूथ असं पीठ तयार होत नाही. बघा, अगदी छान आपण असं प्लेन असं पीठ करून घेतलेलं आहे. यात आता आपण पाव चमचा मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा पापडखार टाकायचं आहे. बघा, अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीचे हे पापड असतात. अजून एक वाटी आपण पाणी यात मिक्स केलेलं आहे आणि बघा असं व्यवस्थित अशी हे मिश्रण आपण करून घ्यायचं आहे. आता इकडे मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच वाटीने आपण 8 वाट्या आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे. या तांदळाच्या पापडांना भरपूर असं पाणी लागत असतं आणि हे आपले पोळी पापड असल्या कारणामुळे जास्त पाणी असेल तरच हे पापड छान होतात. बघा, आता पाणी छान आपण मीडियम असं गरम करून घेतलं आहे. जास्त उकळायचं नाही आहे आणि चमच्याने हलवत असं हे जे आपण पीठ वगैरे मिक्स केलेलं आहे ते पाणी आपण यात टाकायचं आहे. जे पीठ मिक्स केलेलं आहे ते आपण कढईमध्ये टाकायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आता दिसतंय हे पातळ पण शिजल्यानंतर लगेचच घट्ट होतं. बघा, असं एकसारखं हलवत राहायचं आहे. बघा, थोड्या वेळाने तुम्हाला जाणवत असेल की लगेच घट्ट झालेलं आहे. अजून 5 ते 10 मिनटं फक्त शिजवायची वेळ आहे. अगदी झटपट होणार आहे आणि काहीच जास्त मेहनत न लागणारे हे पापड आहे. आपल्याकडे जर तांदळाचं पीठ दळलेलं असेल तर सहज साध्या सोप्या पद्धतीने हे पापड होतं. अगदी लहान मुलगीसुद्धा करू शकेल इतक्या या सोप्या पद्धतीचे पापड आहेत. बघा, किती आपलं घट्टसर पीठ आता झालेलं आहे आणि पांढरं शुभ्र तर किती दिसतंय. बघा, असेच आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा. आणि आपल्याला अजून कोणती रेसिपी बघायची किंवा कोणते व्हिडिओ आपल्याला माझ्याकडून अपेक्षित आहेत ते प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. आता हे आपण लो फ्लेमवरती हे पीठ शिजवून घेणार आहोत. बघा, अगदी छान उकळी आली आहे आता या पिठाला. आता आपण यात जिरं टाकलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बडीशोप, ओवा काहीही टाकू शकता. मी फक्त यात जिरं टाकते आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आता पीठ आता आपलं छान शिजण्यात आलेलं आहे. फक्त आता 2 मिनटं आपण गॅसवरती तसंच राहू द्यायचं आहे. गॅस आता आपण बंद केलेला आहे आणि तुमची जिथं उन्हाची सोय असेल त्या ठिकाणी प्लास्टिकचा जाडसर पेपर घ्यायचा आहे आणि त्याला तेलाचा थोडा हात लावून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने पळीने तुम्हाला छोटे मोठे जसे पापड आवडतील त्या पद्धतीने करायचे. बघा, मी छोटे छोटेच पापड करते कारण तळण्यासाठी जर मोठा पापड केला तर तेलही भरपूर लागत असतं आणि छोटे पापड केले तर छोट्या कमी तेलात अगदी सहज सोप्या पद्धतीने हे पापड तळले जातात. बघा, अशा पद्धतीने आपण आता असे सगळे पापड करून घ्यायचे. तर हेच पापड तुम्ही ताटात सुद्धा करू शकतात. ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि ताटात हे पापड टाकून व्यवस्थित छानरीत्या हे पापड करून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने हे संपूर्ण पापड आता आपण करून घेणार आहोत. किती छान पांढरशुभ्र हे पापड दिसत आहेत. बघा, आता 2 दिवस कडक उन्हात हे वाळून घेतलेत पापड. बघा, किती ट्रान्सपरंट असे पापड आलेत. छान नाजूक पापड आलेत. अगदी काचसारखे पाणीदार पापड आपले दिसत आहेत. आता इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे पापड आता तुम्हाला तळून दाखवते. अगदी खुसखुशीत आणि चविष्ट असे पापड तुम्ही नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओसोबत. धन्यवाद.